मला चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंप तत्वावर नेमणूक मिळण्यासाठी अनुकंप तत्वाचे लाभार्थ्यांनी आज नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सीमा पद्माकर वळवी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांना तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्रकांत रघुवंशी प्रत्यक्ष भेटून विलंबित प्रलंबित असलेल्या जागा ह्या त्वरित भरण्यासाठी आणि गेल्या कित्येक महिन्यांपासून या जागा रिक्त पडलेल्या आहेत त्या जागांवर त्वरित नेमणूक करण्यासाठीची मागणी या ठिकाणी केलेली आहे याबाबतचं निवेदन लाभार्थ्यांनी ठिकाणी नमूद केले आहे की साधारणचे आई वडील पालक हे जिल्हा परिषद सेवेत असताना मृत्युमुखी झाल्याने त्यांच्या कुटुंबातील एकमेव कर्ते असल्याने अनुकंप तत्वावर नेमणूक नोकरी मिळण्यासाठी जिल्हा परिषद अर्ज जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडून सदरी लाभार्थ्यांच्या अर्जाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणीसुद्धा करण्यात आलेली आहे तरी देखील सर्व अनुकंपा धारकांना नेमणूक मिळण्यासाठी लवकरात लवकर कारवाई होण्याची विनंती नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सिम्माप्रद रोळी तसेच नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांना निवेदन देऊन या जागांवर त्वरित नेमणूक करण्यासाठी विनंती केली आहे निवेदनावर अतिक जाधव प्रेमकुमार निकम मयूर पाटील राजेंद्र सोनोने रोहित पाटील मानस नांद्रे स्मिता संदांशू स्वप्नील पाडवी प्रवीण ठाकरे मुकेश इशी वामन बोरस्ते मतीलाल पाटील पाव पावरा जगदीश पावरा गोपाल सूर्यवंशी गौरव खरात अमृता पावरा राजेंद्र सनोने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत शैलेंद्र चौधरी जय मल्हार न्यूज आज दिनांक बावीस बारा आमी तो, आमी सर्वय आमी तो, दोन हजार वीस आम्ही जिल्हा परिषदला आलो होतो आम्ही सर्व कॅन्डिडेट अनुकंप तत्वावर नोकरीसाठी अर्ज केलेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही त्याचं प्रोग्रेस वगैरे काय झाली आहे ते विचारण्यासाठी जिल्हा परिषदला आलो होतो मागच्या दोन वर्षापासून आम्हाला संदर्भात ऑर्डर संदर्भात प्रोसेस संदर्भात जे फिरवणं चालू होतं ती प्रोग्रेस कुठपर्यंत आली काय आली त्याच्यामुळे आम्ही आज मान्य अध्यक्ष त्यांना भेटलो त्याच्यानंतर डेप्युटी सी भेटलो त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की येत्या पंधरा दिवसात सी ओ साहेबांना भेटलो येत्या पंधरा दिवसात आमच्या ऑर्डर संदर्भात कारवाई वगैरे ते करण्यात येणार आणि त्याचा पॉझिटिव्ह फीडबॅक आम्हाला देणार